सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नगर शहरात रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे, त्याचबरोबर डीपी रस्त्यांच्या कामांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मनपावर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आसळ मोर्चा काढत मनपाला जाब विचारण्यात आला आहे. यावेळी मोर्चाला संबोधित करताना किरण काळे म्हणाले की महानगरपालिकेने गाढ झोपेचे सोंग घेतले आहे. मनपातील सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी दररोज शहरातील रस्त्यांवरून जाये करत असतात. त्यांना रस्त्यांवर पडलेले खड्डे दिसत नाहीत का? नागरिकांकडून कसं संकलन करण्यासाठी मनपाकडून दारामध्ये वाजंत्री पाठवली जाते. आता नागरिकांच्या खड्डेमुक्ती शहराच्या हक्कासाठी आम्ही पोतराज आणि वाजंत्री घेऊन महानगरपालिकेच्या दारात महानगरपालिकेला झोपेतून उठवण्यासाठी आलो आहोत. यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारडे, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय कुलट, SC विभागाचे नाथा अल्हाट, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूबाई शेख, इटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, विद्यार्थी नगर तालुकाध्यक्ष सुचित जगताप, सचिव प्रशांत वाघ, सागरदादा काळे, माजी नगरसेविका जरीना पठाण, तर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शारदा वाघमारे, नलिनी गायकवाड, उषाताई भगत, कल्पना खंडागळे, सेवादल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मनोज लोंडे, ऋतिक लड्डे, लखन शजलानी, रावसाहेब काळे, दीपक सांदणे, साईनाथ बोराटे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने, आसाराम पालवे, राहुल गांधी, विचार मंचचे सागर इरमल, सचिव ॲडव्होकेट सुरेश तोरटे, सहा सचिव शंकर आव्हाड, सिद्धार्थ झेंडे, अविनाश धनगर, राणी पंडित, शबाना बागवान, रिजवान शेख, युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ठोंबरे, शरीफ सय्यद, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोसीम शेख, इम्रान बागवान, अजय मिसाळ, विशाल घोलप, अक्षय चारणे आदींसह उपस्थित होते.